डोंबिवली शहर सध्या ढोलताशांच्या गजरामध्ये दणाणून गेले. याला निमित्त ठरले ते म्हणजे डोंबिवलीमध्ये सुरू असलेली ताल संग्राम ही ढोलताशांची राज्यस्तरीय स्पर्धा. डोंबिवलीच्या आरंभ ढोलताशा पथकानं ही स्पर्धा आयोजित केली आहे. संत सावळाराम महाराज क्रीडा संकुलामध्ये शनिवारपासून या स्पर्धेची सुरुवात झाली. यंदा या स्पर्धेचं तिसरं वर्ष असून यावेळी महाराष्ट्र आणि गोव्यातून 16 नामांकित ढोलताशा पथक या स्पर्धेत सहभागी झाली आहेत. शनिवारी स्पर्धेची पहिली फेरी पाहण्यासाठी डोंबिवलीकरांनी तोबा गर्दी केली होती. या तरुणाईंची संख्या मोठी होती. आज रविवारी या स्पर्धेची अंतिम फेरी होणार असून या स्पर्धेत विजयी होणाऱ्या पथकाला लाखो रुपयांची बक्षिसं दिली जाणार आहेत. या स्पर्धेची ड्रोन कॅमेरासह माध्यमातून विलोभनीय अशी दृश्यही टिपण्यात आली आहेत. गोवा राज्यामधून एक पथक इथे आलेलं आहे, अंमळनेर मधून एक पथक इथे आलेलं आहे, पुणे ठाणे मुंबई भिवंडी या सगळ्या परिसरामधून 13 पथक इथे आलेली आहेत. या मोठ्या प्रमाणावर आयोजन इथे सुरू आहे. डोंबिवलीकरांचा प्रचंड प्रतिसाद या सगळ्या स्पर्धेला मिळतोय, हेच या सगळ्या स्पर्धेचं वैशिष्ट्य आहे. पथकाने आयोजित केलेली एकमेव स्पर्धा, राज्यस्तरीय दर्जा असलेली एकमेव स्पर्धा, राज्य शासनाने मदत केलेली एकमेव स्पर्धा असं या स्पर्धेचं वैशिष्ट्य आहे. राज्य शासनाचं 2.5 लाखाचं अनुदान या स्पर्धेला मिळतं हे देखील एक वैशिष्ट्य सांगता येईल.